www.cricklife.in. True passion of cricket. To view more video, subscribe to our channel, and to get alerts, press bell icon. शुरू लोअर ला तिकडे रोखलं जाणार का पिंटू भाऊ मांगणे यांच्या वतीनं. राईट आर्म मोड विकेट, पहिला चेंडू इथे परफेक्ट गॅप मध्ये खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. 15 जय मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा हा चेंडू जोरदार पार, पिंटू मांगणे यांच्या गोलंदाजीवरती ताबडतोड षटकार. 6 धावा. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस त्यांनी आपल्याला दिलं. मान्य श्री बाळासाहेब जी मांगडे उद्योजक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मान्य श्री सागर शेठ कुडले, कुमार अक्षता ते डिंबळे, कुमार शुभम शेठ यादव यांच्या वतीने द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे. पिंटू मांगडे पुढचा चेंडू इथे शेरुलवार, परत एक पार, षटकार षटकार आणि षटकार. 6 धावा. जय मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू परत हवेमध्ये खेळला गेलाय. फिल्डर चेंडूच्या मागे लगातार चौथा आलाय का, नक्कीच पिंटू मांगडेच्या गोलंदाजीची चिंधड्या उडताना एक सुंदर षटकार. तो प्रशांत मैदानावरती आहे. शेरू लोहारची बॅट आतापर्यंत शांत होती, पण आता ती बॅट तळपते मैदानामध्ये. फार दुर्बळ षटकार त्या बॅट मधून येतात. कुणाल पवार हे वादळ रोखणार का? 22 चेंडू 28 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू हवेमध्ये आणि इथे चेंडू एक टप्पा घेत गेलाय की डायरेक्ट पवे पंच काय म्हणतात, पहिल्या पंचांचं म्हणणं काय, कारण पंचांच्या म्हणण्याला फार मोठं महत्व आहे. चौकार, 19 धावांची गरज आहे. हा चेंडू हवेत खेळला शेरू लोहार, एक प्रचंड मोठा प्रहार, चेंडू सीमा पार, एक सुपर सॉनिक षटकार. 6 धावा. कळायला लागतो हे पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू समोर शेरू आहे, पहिल्या चेंडूवरती आक्रमण, क्षेत्रक्षक कुठलाही तैनात नाहीये. आणि पहा आपला आपल्या ताकदीचा नजराणा मात्र इथे शेरूने दाखवून दिलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन पोहोचलाय. एक खणखणी चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल होतोय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यात. लाजवाब फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. अजून 41 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या. पावसाच्या सरी देखील मैदानाच्या आतमध्ये कोसळताना तुम्हाला ज्या पाहायला मिळतात. इथे उसळी घेणारा चेंडू भिरकावून दिलाय शेरूच्या बॅट मधून. पाहायचंय बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी खेळला जातो आहे. इथे नक्कीच त्याला जे खेळून काढलेत. आणि पहा धावफलिकावरती 8 धावा धावफलिकावरती आहेत. अतिशय सुरेख फटकेबाजी इथे गोलंदाजावरती. मात्र पहा त्यांना आक्रमण चढवलंय. 2 चेंडूवरती मात्र नक्की 2 चौकार खेळले. चौकार हॅट्रिकची संधी इथे मात्र पहा शेरूला जी आहे. शेरूचा खेळ पाहण्यासाठी मात्र अनेक क्रिकेटचा रसिक मात्र या ठिकाणी नक्कीच उभा उपस्थित आहे. इथे पुन्हा एकदा ब्लास्ट केलाय. आणि पाहायचंय लागोपाठचा तिसरा चौकार. या स्पर्धेतली आजच्या दिवसातली पहिली चौकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होती आहे. दोनही संघाचे खेळाडू जे करताना पाहायला मिळत आहेत. हो इथे पहा शेरूच्या बॅट मधून एक तुफानी जलवा खेळला जातोय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाऊन पोहोचतोय. 6 धावांसाठी एक खणखणीत सनसनी षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावपलकाने मात्र नक्की मुसंडी घेतली आहे. धावपलक जाऊन जे पोहोचलंय. 23 धावा धावपलिकावरती आहेत. इथे पहा शेरूच्या बॅट मधून तुम्हाला चौकार आणि षटकारच मैदानाच्या आतमध्ये जे पाहायला मिळत आहेत. इथे पुन्हा एकदा ब्लास्ट केलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. एक वन ऑफ द बाहुबली षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला. आणि या षटकारानं धावफलक 29 धावा धावफलकावरती ज्या लागल्या जातात मिळणार आहे. उद्या मात्र इथे फायनलचे धगधगते थरार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. वा काय शॉट मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. आणि पहा चेंडू सरळ सीमा पार जाऊन पोहोचलाय. एक खणखणीत चौकार.